तर्फे दुष्काळा संदर्भात नेमलेल्या विदर्भाच्या समितीची आज बैठक पार पडली. 5 जून पासून विदर्भात काँग्रेस नेत्यांचा पाहणी दौरा होऊन याचा अहवाल शासनाला देण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. तर आयुक्त गेडाम यांच्या बदलीसंबंधी बोलताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषीमंत्री बाहेर आहेत. ते बाहेर असताना आयुक्तांची बदली होते, पूर्ण वेळ सचिव नाहीत, खरीप हंगाम तोंडावर असताना बैठक होत नाही, खतांचा तुटवडा आहे, बियाण्यांचे दर वाढले, बियाणांसाठी रोग रांगेत उभे आहेत, परिस्थितीवर उपाययोजना करण्यात ऐवजी सगळे गायब आहेत, शेतकरी विषयी अनास्था आहे, असं म्हणत त्यांनी कृषी मंत्र्यावर देखील निशाणा साधला. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट. आम्ही प्रदेश काँग्रेसच्या कडून जे कार्यक्रम आला त्यानुसार ज्या समित्या गठीत केल्या गेल्या, विभागीय समित्या, त्यामध्ये नागपूरच्या समितीची बैठक आज पार पडली आणि यामध्ये आम्ही सर्व समितीचे सदस्य उपस्थित आहोत. सुनील केदारजी बाहेर, आउट ऑफ बाहेर आहेत, म्हणजे स्टेटच्या बाहेर आहेत, पंजाबला गेले आहेत, आणि नितीन रावजी पण नागपूरच्या बाहेर आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही, आणि बाकीच्या आम्ही सगळे आहोत. 5 तारखेनंतर 4 काउंटिंग झाल्यानंतर 5 आमच्या समितीचा दौरा आम्ही ठरवणार आहोत. नागपूरमध्ये जाऊ, चंद्रपूरला जाऊ, ज्या भागामध्ये टंचाई भीषण आहे अशा भागामध्ये दौरे करून तो अहवाल आम्ही प्रदेशकडे आणि शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि शासनाच्या निदर्शनास ज्या काही मदतीच्या टंचाईच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या करण्यासंदर्भातसुद्धा आम्ही सरकारला भाग पाडू.